पत्रे मी अश्विनी परसोडे जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात वेगवान घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवनिर्धार संवाद अभियान दिनांक 18 जुलै ते 5 सप्टेंबर पर्यंत राबवण्यात येत असून यानिमित्त परभणी येथे आधार संवाद अभियानाची रॅली आयोजित करण्यात आली असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी लक्ष्मणराव ढोबळे, ऍडव्होकेट कोमलताई साळुंखे, आघाडी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी एक दिवस बहुजनांसाठी अकडक प्रवर्गासाठी निर्धार संवाद अभियान राबवण्यात येत आहे अशी माहिती दिली। रक्षाबंधन सण येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे। यानिमित्त परभणी शहरातील विविध दुकानात रक्षाबंधन सणानिमित्त राख्या विक्रीसाठी आल्या आहेत। हा सण बहीण भावाच्या अतूट बंधन म्हणून साजरा करण्यात येतो। परभणी शहरातील गांधी पार्क येथे मोठ्या प्रमाणात राखीची दुकाने थाटली आहेत। परभणी शहरातील गांधी पार्क परिसरातील राखीची दुकाने यांचं पाहूया हे दृश्य। कोरोनाचा प्रभाव चालू आहे तरी 2 वर्ष रक्षाबंधन झालेलं नाही। 2 वर्षानंतर या वर्षी रक्षाबंधन होत आहे पण तरी गेल्या वर्षीचा आम्ही माल थोडा विकत आहे। तरी या वर्षी काही एवढा गिऱ्हाईकांचं हे नाही आहे पण 2 वर्षाखालचा आम्ही माल आता विकत आहे। परभणी शहरातील पीडी जैन होमिओपॅथी कॉलेज येथे उद्या शनिवार 21 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। लायन्स फॅमिली परभणी, पीडी जैन होमिओपॅथी कॉलेज व भारतीय जैन संघटना परभणी यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदानी रक्तदान करावे असे आवाहन ऍडव्होकेट झेड आर गुप्ता यांच्या वतीने करण्यात आले आहे। पालम शहरातील शेंगुळे गल्ली भागात राहत्या घरी 14 ऑगस्ट रोजी एका 11 वर्षीय मुलीला साप चावल्याची घटना घडली। यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी तिचा मृत्यू झाला आहे। ऋतुजा कोंडीराम शेंगुळे वय 11 वर्ष असे मयत मुलीचे नाव आहे। परभणी जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज शुक्रवारी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार, काँग्रेस ज्येष्ठ नेते इरफानुर रहमान, तालुका अध्यक्ष पंजाबराव देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष खदीरलाला हाशमी, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फुलारी, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष सत्तार इनामदार, किसान सेल जिल्हाध्यक्ष श्रीधर देशमुख, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष शेख मतीन, नगरसेवक सलीम तांबोळी, युवक काँग्रेसचे दिगंबर खरवडे, तप्पू पटेल, सत्तार पटेल, रमेश तायनाथ, अंगद चौगे, वैजनाथ देवकटे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि आता पाहूयात बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा परिषदेच्या नरेगा विभागा अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना सार्वजनिक पाणी पुरवठा सिंचन विहिरीचा लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। दिनांक 20 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आणि पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि नरेगा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी ऑनलाईन आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना टाकसाळे म्हणाले की जिल्ह्यातील सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरीची कामे तात्काळ पूर्ण होण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्राधान्यक्रम दिला आहे। त्याप्रमाणे सर्व तालुक्यांच्या गट विकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी समन्वय साधावा
दिनांक 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील नरेगा विभागातील कर्मचारी आणि सर्व गटविकास अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून पावसाची उघडीप लक्षात घेऊन सिंचन विहिरीची कामे पूर्ण करून घ्यावीत. राज्य शासनाने विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथील बंद असलेले शासकीय ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आगामी काळामध्ये महाराष्ट्र सरकारने विविध विभागांच्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देण्याच्या तयारीत आहेत, परंतु परभणी येथे शासकीय ग्रंथालय असूनही त्याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयोग करता येत नाही. सर्व विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बसून अभ्यास करण्यासाठी परभणी येथील बंद असलेले शासकीय ग्रंथालय विनाविलंब सुरू करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय उपलब्ध करून द्यावी, अन्यथा मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाने दिला आहे. या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी यांच्यासह इम्तियाज शेख, वैभव शिंदे, कांचन दळवी, संजय जैन, सुमित घनसावन, सुनील पवार, माधव वजीर, यश कुलकर्णी, आकाश चापकाडे, भूषण जाधव, संकेत देशमुख आदींची स्वाक्षरे आहेत. मागील अनेक दिवसापासून नुसत्या चर्चेत असलेल्या परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे यासाठी खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वात आता निर्णायक लढा उभारला जात असून यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षी नेत्यांसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग घेऊन शनिवार 21 ऑगस्ट पासून जिल्ह्याभरात स्वाक्षरी मोहीम सुरू होणार असून पाथरी तालुक्यात शनिवारी साईबाबा धर्मस्थान मंदिरात आरती करून ही स्वाक्षरी मोहीम सुरू होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांनी दिली. यावर बोलताना रवींद्र धर्मे म्हणाले की श्रेयवादासाठी नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्याभरात हे स्वाक्षरी अभियान राबविण्यात येत आहे. याचबरोबर सर्व पक्षीय आंदोलनांच्या माध्यमातून हा लढा सर्वांना सोबत घेऊन जिंकायचा आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनाचा पहिला भाग म्हणून पाथरी तालुक्यातील प्रत्येक गावातून, वाड्या वस्त्यांमधून, शहरातील प्रत्येक घरातून ही स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ सर्व पक्षीय नेते तसेच पदाधिकारी लोकप्रतिनिधींच्या हस्ते आरती करून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी, जिल्हा परिषदेचे सभापती दादासाहेब टेंगसे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश ढगे, बाजार समिती सभापती अनिल रकाते, चक्रधर उगले, प्रभाकर शिंदे, विश्वनाथ थोरे, डॉक्टर राजेंद्र चौधरी, शिवराज नाईक, दीपकराव लिपणे, संतोष जोगदंड, राहुल ढगे तसेच अन्य पक्षाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व बाजार समितीचे उपसभापती, संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर, वकील संघाचे पदाधिकारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सदस्य तसेच तालुक्यातील सरपंच आदी उपस्थित राहावे असे आवाहन उपजिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे, तालुका प्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शहर प्रमुख राहुल पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख रामचंद्र आमले आदींनी व्यक्त केले आहे. नागरिकांचा डेंग्यू, हिवताप,
मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी सारख्या साथींच्या रोगांपासून बचाव व्हावा म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संवाद बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवानंद टाकसाळे म्हणाले की सद्यस्थितीत जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळताना आहेत, त्यामुळे आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कामाला लागावे. तसेच नागरिकांनी देखील शौचालयाचा नियमित वापर करावा, कारण उघड्यावरच्या हागणदारीमुळे ग्रामीण भागात जलजन्य आजारांना आमंत्रण मिळत आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. ग्रामपंचायतींनी गप्पी मासे पाळण्यासाठी 15व्या वित्त आयोगातून हौद बांधावा, पाणी उकळून प्यावे, नाल्या प्रवाही कराव्यात. आशाताई अंगणवाडी आरोग्य सेवक यांनी लोकांमध्ये माहिती पोहोचवण्याचे आवाहन यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी केले. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विद्यासागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, आरोग्य विभागाचे जिल्हा मध्यम अधिकारी कैलास सोमवंशी, स्वच्छ भारत मिशनचे संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी. डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायती व नवनिर्मित नगर परिषद व नगरपंचायतीचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी बजावले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासह निवडणुकीच्या अधीक्षण, संचालन व नियंत्रण करणे याची राज्य निवडणूक आयोगावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनुच्छेद 243 आणि महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 41(1) नुसार नगर परिषदांची मुदत संपण्यापूर्वी त्यांची निवडणूक घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवरच डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायतीची व्यापकता विचारात घेऊन प्रभाग रचना वेळेवर व अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारूप प्रभाग रचनेची कारवाई सुरू करणे गरजेचे आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. शासनाने 12 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या नगर परिषदा, नगर पंचायती, औद्योगिक नगरी सुधारणा अधिनियम 2020 अन्वये सर्व नगर परिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची अलीकडील आकडेवारी म्हणजेच 2011 ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसारच 6 फेब्रुवारी 2020 च्या आदेशात परिच्छेद क्रमांक 4 नुसार सदस्य संख्या निश्चित करून तितक्या प्रभागाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्यात यावा असे निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी म्हटले आहे. प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्यात आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, न्यायालयाने दिलेले निर्देश व प्रभाग रचना नियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन व्हावे असे नमूद केले आहे. 23 ऑगस्ट पासून या संदर्भात तयारी सुरू करावी. कच्चा आराखडा तयार झाल्यास तो आयोगास पाठवावा, याबाबत गुप्तता पाळावी असे नमूद केले आहे. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.